नाजरीन आदाब, आप देख रहे हैं जी मीडिया। पेट्रोल, डीजल, पकवान गैस सिलेंडर और दीगर रोजमर्रा की अशिया जरूरिया की कीमतों में हो रहे इजाफे की बीजेपी हुकूमत की पॉलिसी की मजम्मत करते हुए गुलबर्गा जिला कांग्रेस कमेटी की जानिब से शहर के सरदार वल्लभ भाई पटेल सर्कल सीमापुरी चौक पर कीमतों में इजाफे से पाक भारत एहतजाज मुनक़द किया गया। इस एहतजाज में रियासती यूथ सदर मोहम्मद नलपाड़ ने भी शिरकत की। मुकामी कायदीन, साबिक वजीर डॉक्टर शरण प्रकाश पाटिल, सदर जिला कांग्रेस कमेटी जगदेव गुत्तेदार कालगी, साबिक MLC अलम प्रभु पाटिल, टिप्पणप्पा कमकनूर, साबिक MLA BR पाटिल के अलावा कांग्रेस के तमाम कायदीन व पार्टी कारकुनान की कसीर तादाद शरीक रही। इस मौके पर गैस सिलेंडर सामने रखकर सिलेंडर को फूलमाला चढ़ाते हुए बीजेपी हुकूमत के खिलाफ नारे लगाए गए और पेट्रोल, डीजल और दीगर रोजमर्रा की अशिया जरूरिया की कीमतों में कमी करने का हुकूमत से मुतालबा किया गया। इसी तरह की मजीद खबरों के लिए सब्सक्राइब, लाइक और शेयर करिए जी मीडिया गुलबर्गा। आज पूरा कर्नाटका राज्य में कांग्रेस पार्टी ये प्रोटेस्ट कर रही है। ये प्रोटेस्ट इसलिए कर रही है कि क्योंकि ये सेंट्रल बीजेपी गवर्नमेंट और ये मोदी सरकार लगातार पेट्रोल डीजल की दर बढ़ा रहे हैं और LPG आज 1000 रुपये पहुँचा है और ये कच्चा तेल, ये जो ये एडिबल ऑयल और सारे जो प्राइजेस कमोडिटीज़ है वो बढ़ रहे हैं और ये जो आम जनता के ऊपर ये बहुत भारी जुल्म हो रहा है और लोगों के ऊपर ये जो महंगाई बढ़ रही है, लोग जीना मुश्किल हो गया है। इसके खिलाफ में है कांग्रेस पार्टी। बीजेपी के ये जो भ्रष्टाचार है, बीजेपी का जो ये दिन ब दिन ये महंगाई बढ़ा रही है, उसके खिलाफ हम पूरे राज्य में आज प्रोटेस्ट कर रहे हैं। पूरा देश में आज कांग्रेस पार्टी से केंद्र सरकार और राज्य सरकार के खिलाफ ये जो एसेंशियल कमोडिटीज़ का भाव बढ़ रहा है, LPG का और गैस का, पेट्रोल का, डीजल का, फर्टिलाइज़र का, हर चीज़ देखिए, इवन लोहे का, सीमेंट का और होटल का रेट भी बढ़ने वाला है। तो इसके खिलाफ हम लोग आंदोलन शुरू किए हैं। ये आंदोलन आखिरी तक चलेगा, जब तक मोदी सरकार सत्ता से हटेंगे नहीं, जब तक ये हो रहा आंदोलन चलेगा। ये आंदोलन में कामयाब हम हो जाएंगे, संघर्ष जारी रहेगा। देश इतिहास एंदू कूड 2014 ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಸರ್ಕಾರ ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಇದ್ದಾಗ ತೈಲ ಬೆಲೆ ವಿಶ್ವ ಮಾರ್ಕೆಟ್ನಲ್ಲಿ 108 ರೂಪಾಯಿಗೆ ಒಂದು ಬ್ಯಾರಲ್ ಇದ್ದಾಗ 108 ರೂಪಾಯಿ ತಾ ವರ್ಲ್ಡ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮೇ ಯಾ 55 ರೂಪಾಯಿ ಡೀಸೆಲ್, 71 ರೂಪಾಯಿ ಪೆಟ್ರೋಲ್, 400 ರೂಪೀಸ್ ಸಿಲಿಂಡರ್ ಕಾ ರೇಟ್ ಥಾ। ಜೋ ಮೋದಿ ಸಾಹಬ್ ಆಯೆ ಅಚ್ಚಾ ದಿನ ಲಾಯೆ ಯೆ ದೇಶ ಮೇ ना खाऊंगा ना खिलाऊंगा बोल के बोले, ये बोलने के बाद आज जो है ना सिलेंडर और सिलेंडर का रेट 1000 के ऊपर बढ़ गए और पेट्रोल डीजल में भी ज़्यादा बढ़ गए और 32-35% टैक्स डाल रहे। इससे टैक्स से वसूली 26,00,000 रुपीज़ कलेक्ट हो रहे। ये पैसे कहाँ कहाँ जा रहे हैं? ये पैसे खा रहे हैं अदानी अंदानी को, फायदा हो रहे, ये देश में लूटी कर रहे हैं। इसलिए अब रसगोबर का रेट भी बढ़ गए, 200 रुपये एक थैले को बढ़ गए। इतना पैसे पूरा खा रहे हैं, पूरा लाश कर रहे हैं, बर्बाद हो रहे हैं। पब्लिक सार्वजनिक बहुत लोग परेशान में है। इसलिए हमारा KPCA आदेश के मेरे में ये आज जो हम सिलेंडर और पेट्रोल डीजल के ये महंगा हुआ, इसको कम करना तक हमारा हो रहा रहेगा। जिला कांग्रेस अध्यक्ष हमारा जगदेव गुत्तेदार साहब और BR पाटिल साहब और टिप्पणप्पा चरण प्रकाश पाटिल, ये हमारे मल्लिकार्जुन खड़गे साहब के नेतृत्व जो चल रहे ऑल ओवर इंडिया में, उसके तरफ से हम पूरा गुलबर्गा डिस्ट्रिक्ट के तरफ से मोदी सरकार और बम्बई सरकार कब तक इसका सब्सिडी कट करना, सब्सिडी दे के हमको डीजल, पेट्रोल और सिलेंडर कम रेट में दिलाना। तो कर्नाटक ಎಲ್ಲಾ ಜಿಲ್ಲಾ ಹೆಡ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ಸ್ ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಯುವ ಆಕ್ರೋಶ ಅನ್ನೋ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ। ನಮ್ಮ ಯುವ ಆಕ್ರೋಶ ಏನಂದ್ರೆ, ಇದು ಒಂದು ಬಿಗ್ ಪಾಕೆಟ್ ಸರ್ಕಾರ, ಸಾಮಾನ್ಯ ಜನರ ಪಾಕೆಟ್ ಇಂದ ದುಡ್ಡನ್ನ ಬಿಗ್ ಪಾಕೆಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತ ಸರ್ಕಾರ।
ಏನು 2014 ರಲ್ಲಿ ಬಹುತ್ ಹೋಗಿ ಮಹಂಗಾಯಿ ಕಿ ಮಾರ್ ಅಬ್ ಕಿ ಬಾರ್ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಅನ್ನುವ ಸ್ಲೋಗನ್ ಅಲ್ಲಿ ಇವರು ಬಂದ್ರು ಬಹುತ್ ಹೋಗಿ ಮಹಂಗಾಯಿ ಕಿ ಮಾರ್ ತುಂಬಾ ಆಗೋಯ್ತು ಮಹಂಗಾಯಿನ ಒಟ್ಟ ಇವಾಗ ಏನಾಯ್ತು ಜನರ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಕಾಳಜಿ ಇಲ್ಲ ಎಲ್ಲ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ ಡೀಸೆಲ್ ಎಲ್ಲ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ನಾವು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದ ಯುವಕರ ಹತ್ರ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಇಷ್ಟೇ ಇಂತ ಸುಳ್ಳು ಸರ್ಕಾರವನ್ನ ಬೀಳಿಸಲೇಬೇಕು ಇಂತ ಸುಳ್ಳು ಸರ್ಕಾರನ ಸೋಲಿಸಲೇಬೇಕು ಈ ಬಾರಿ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಸೇರಿ ಯುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೋರಾಟ ಮಾಡೋಣ ಹಲಾಲ್ ಆಗ್ಲಿ ಹಿಜಾಬ್ ಆಗ್ಲಿ ಯಾವುದು ಅಜಾನ್ ಆಗ್ಲಿ ಯಾವುದು ಕೂಡ ನಿನ್ನೆ ಮೊನ್ನೆ ಶುರುವಾಗಿರುವಂತ ವಿಚಾರ ಅಲ್ಲ ವರ್ಷಾಂತರದಿಂದ ನಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಕೋಮು ಗಲಭೆಗಳನ್ನ ಯಾಕೆ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಅಂತ ನಾವು ಆಲೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅವರ ಸೋಲುಗಳು ಏನು ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ವಿರುದ್ಧ ಸೋಲ್ತಾ ಇದೆ ಅವರು ಎಲೆಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ಹೇಳಿರುವಂತ ಕ್ಯಾಂಪೇನ್ ಗಳಲ್ಲಿ ಸೋಲ್ತಾ ಇದೆ ಯಾವತ್ತಾದ್ರೂ ನೀವು ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಬಿಜೆಪಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಮೋದಿ ಅವರ ಪ್ರಚಾರದ ಸ್ಪೀಚ್ ಗಳಲ್ಲಿ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರ ಕೆಲಸ ಕೊಡೋದ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರ ಏನು ಪಂಚರಾಜ್ಯಗಳೆಲ್ಲ ಎಲೆಕ್ಷನ್ ನಡೀತು ಬರೀ 15 ದಿನಕ್ಕೆ 15 ರೂಪಾಯಿ ದುಡ್ಡು ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಮುಗಿತಾ ಇರಂಗೆ 20 ರೂಪಾಯಿ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇಂತ ನಮ್ಮನ್ನ ಲೂಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತ ಸರ್ಕಾರ ಬಿಗ್ ಪಾಕೆಟ್ ಸರ್ಕಾರ ಈ ಹಿಜಾಬ್ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಕಾಂಟ್ರವರ್ಸಿ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಓಡಿಯಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಾವೆಲ್ಲ ಭಾರತೀಯರು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕೊಟ್ಟಂತ ಸಂವಿಧಾನದಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಾರತೀಯರು ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಅಂತ ನಾವು ಹೋಗ್ತಾ ಇದೀವಿ ಅದೇ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಅಲ್ಲ ಈಗ ಮತ್ತೆ ಮುಸ್ಲಿಂ ಅವರ ಕ್ಯಾಬ್ ಆಟೋಗಳನ್ನ ಇದು ಯೂಸ್ ಮಾಡಬಾರದು ಅಂತ ಅಭಿಯಾನ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು ಯಾವುದು ಕೂಡ ನಡೆಯಲ್ಲ ರೀ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಭಾರತೀಯರು ನಮಗೆ ಯಾವ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಇದೆ ನಮಗಿರುವಂತ ಮುಖ್ಯ ಧರ್ಮ ಏನಂದ್ರೆ ನಮಗಿರುವಂತ ನಮ್ಮ ಕುರಾನು ನಮ್ಮ ಭಗವದ್ಗೀತಾ ನಮ್ಮ ಬೈಬಲ್ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ